सर आता जी आपल्याला पुण्याहून जे वैक्सीन आलेले आहे कोविशील्ड वैक्सीन आहे आणि 34,000 डोसेस आपल्याला मिळालेली आहे आणि आता हे आपल्या हे सेंट्रल स्टोर मध्ये जे काही त्याला 2 ते 8 डिग्री टेम्परेचर मध्ये स्टोर करायचे आहे ते आपण आता स्टोर करणार आहे आणि 16 तारखेला जे वैक्सीनेशन सुरू होणार आहे तिथे ज्या ज्या साईटला आता हे वैक्सीनेशन सुरू होणार आहे ह्या ह्या स्टोरमधून ते वैक्सीन जाणार आहे। आता आपले जे आहे 19 ठिकाणी जो साईट आहे तर 5 जे साईट आहेत ते महानगरपालिकेतले आहेत आणि 14 जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत। आपल्या ह्या 14 साईटचे कोल्ड चेन पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत। आता इथून जाताना गाडीमध्ये त्याच डिग्रीमध्ये कोल्ड चेन मेंटेन करून ही जी लस आहे त्या 19 ठिकाणी आपण हे देणार आहोत। कुठल्या शील्ड वैक्सीन आहे सीरम इन्स्टिट्यूटचं जे आहे ती वैक्सीन आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आपल्याकडे जवळजवळ 28,000 हेल्थ वर्कर्स आहेत जे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे आहेत ते ऑलरेडी आपण एनरोल केलेलं आहे। या सगळ्यांना आपण आता वैक्सीनेशन देणार आहोत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साईटला 5 लोकांची एक टीम राहणार आहे। ते प्रत्येक साईटला आपण आयडेंटिफाय केलेलं आहे। ह्या टीमच्या व्यतिरिक्त तिथे जे दवाखान्यात काम करणारे जे कर्मचारी असतील ते पण तिथे आहेत। जवळजवळ आता हे जर 19 जर आपण साईट्स जर पकडली तर 90 लोकांची जी काही टीम रिक्वायरमेंट आहे ते ऑलरेडी डिप्लॉईड आहे। 16 तारखेला प्रत्यक्ष ज्यावेळी लसीकरण आपण कोल्ड चेन पॉईंट्स आपले फिक्स्ड आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याकडे वाहतूक पण आहे। त्या वाहतुकीमध्ये कोल्ड चेन पॉईंटचं लक्षात घेऊन आपण जे काही त्याला रिक्वायरमेंट आहे कोल्ड बॉक्सेस त्या कोल्ड बॉक्सेसमध्ये त्या टेम्परेचरमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। आपला सेंट्रल स्टोअर आहे आरोग्य विभागाचा तिथे कंपनीकडून रिसीव झाल्यानंतर तिथून पूर्ण महाराष्ट्रात वितरित केलं जातं। आपण सोलापूरला पुण्याहून घेऊन आलो यानंतर सुद्धा जसं आता आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये हेल्थ वर्कर्स घेतलेले आहे पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण फ्रंटलाईन वर्कर्स घेणार आहोत। त्याच्यामध्ये जसे रजिस्ट्रेशन्स होतील जेवढी संख्या येईल तेवढे डोसेस आपल्याला गव्हर्नमेंट देणार असेल आणि सततची प्रक्रिया आहे। जसे सेशन्स येतील तसे प्रोग्राम्स येतील आपल्याला लस मिळत जाणार आहे। ओके थँक्यू।